This call is now being recorded. Hello students, good morning all of you. मी क्षीरसागर अर्चना सुधाकर शाळा श्री दिगंबर गणेश सराफ विद्यालय संगमने अहमदनगर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री आशिष जेरेकर साहेब यांच्या संकल्पनेतून प्राथमिक शिक्षण अधिकारी माननीय श्री भास्करजी पाटील साहेब यांच्या सुनियोजित मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्ह्यामध्ये शिकणाऱ्या इयत्ता तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी मिशन आरंभ या अभिनव उपक्रमाची सुरुवात झालेली आहे आणि या उपक्रमा अंतर्गत मला येथे सादरीकरणाची संधी जिल्हा नोडल अधिकारी कार्ले मॅडम गट शिक्षण अधिकारी गुंड साहेब तसेच तालुका नोडल अधिकारी त्रिभुवन साहेब यांनी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. त्याचप्रमाणे आमची तंत्रस्नेही टीम श्री भारती सर श्री पावसे सर व श्री आंब्रे सर यांचेही मला अनमोल सहकार्य लाभले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. चला तर विद्यार्थी मित्रांनो, गेले 2 दिवस आपण सरळ व्याज हा घटक अभ्यासत आहोत आणि आजही आपण सरळ व्याज या घटकातील काही नवीन सूत्र आणि सराव आणि प्रश्न यांचा सराव करणार आहोत. तुम्हाला तर माहितच आहे की सरळ व्याजाचं सूत्र अगदी पहिल्या दिवसापासून आपण पाहत आहोत की सरळ व्याज म्हणजे म गुणिले द गुणिले क भागिले 100 आणि त्याचबरोबर आपल्याला रास ही काढायची असते, रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. पण असा एक पुढचे आता पहा तुमच्या स्क्रीनवर अजूनही काही सूत्र नवीन दिसतात. मग प्रत्येक वेळी आपल्याला व्याज काढा असाच काही प्रश्न येणार नाही की काही वेळेला आपल्याला मुद्दल काढा दर काढा किंवा मुदत काढा असेही प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर रास दिलेली असेल त्याबरोबरही आपल्याला प्रश्न दिलेले असतील आणि आपल्याला ते सोडवायचे आहेत. मग प्रत्येक वेळेला सरळ व्याज सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100 हे जे सूत्र आहे ते आपल्याला माहित असेल आणि या सूत्राचा विचार करून किंवा या सूत्राला लक्षात ठेवून आपण दुसरे घटक विचारले असता ते कसे आपण काढायचे आहे ते पाहणार आहोत. सूत्र तेच आहे, फक्त आपण त्याच्यामध्ये थोडासा बदल करून घ्यायचा आहे. परत एकदा मी इथे सूत्र लिहिते. सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. आता हे आपलं बेसिक फॉर्म्युला आहे किंवा हे आपलं महत्वाचं सूत्र आहे हे आपण लक्षात ठेवू आणि ज्या वेळेला समजा आपल्याला मुद्दल काढायची असेल की प्रश्न आहे की या दराने इतकी इतकी रक्कम बँकेत ठेवली तर त्या ठिकाणी आपल्याला मुद्दल विचारली असेल आता रक्कम ठेवली असं नाही म्हणता येणार आपण की ज्या वेळेला उदाहरण येतील त्यावेळी आपण ते पाहणार आहोत की ज्या वेळेला आपल्याला मुद्दल काढायची आहे त्यावेळी सूत्र हेच असणार आहे. फक्त आपण त्याला काय करणार आहोत की सरळ व्याज हे जे आहे इकडं व्याज गुणिले 100 आणि उरलेले जे 2 घटक आहेत म्हणजे दर आणि कालावधी हा आपण छेदस्थानी घेणार आहोत. म्हणजे आपल्याला मुद्दल काढण्यासाठी सूत्र होईल व्याज व्याज गुणिले 100 भागिले द गुणिले क. तिथं आपण म बरोबर किंवा आता आपण मुद्दल काढायची आहे म्हणून मी इकडं म असं लिहिलेलं आहे. पण इथं पहा म बरोबर सरळ व्याज गुणिले 100 भागिले द गुणिले क. द म्हणजे हा दर आहे आणि क म्हणजे कालावधी आहे. सूत्र हेच आहे म्हणजे आपण काय केलं हे जे आहे सरळ व्याज आपल्याला सरळ व्याजाला आपण इकडे आणलेला आहे आणि हा जो आहे हा इकडे वरती गेलेला आहे आणि उरलेले जे अंशस्थानी होते ते छेदस्थानी गेलेले आहे. म्हणजे आपल्याला मुदतीसाठी हे सूत्र इकडे मिळालेलं आहे. जेव्हा आपल्याला मुद्दल काढा
असा प्रश्न असेल त्यावेळी आपण हा या सूत्राचा वापर करून तो प्रश्न सोडवणार आहोत. असं काही नाही की हे सूत्र तुम्ही घ्या, या सूत्रात किंमत टाकली तरीही तुम्हाला उत्तर मिळणार आहे, पण आपल्याला सोयीस्कररित्या हे सूत्र वापरता येऊ शकतं. नंतर जर समजा आपल्याला दर काढायचा असेल, तर त्यावेळेलाही आपलं नवीन सूत्र तयार होते. व्याज गुणिले 100. आता दर काढायचा आहे मग उरले त्या तीन घटकांपैकी दोन घटक कोणते उरले? मुद्दल आणि कालावधी. म्हणजे हे सूत्र आहे व्याज गुणिले 100 छेद मुद्दल गुणिले कालावधी. हे कधी? ज्यावेळी आपल्याला दर काढायचा आहे. सूत्र तेच आहे आपलं, जे बेसिक आहे ते सूत्र तेच आहे, फक्त आपण काय करतोय ते सूत्र आहे, फक्त आपल्याला जे जो घटक विचारलेला आहे त्याला आपण सेपरेट केलेला आहे आणि ते सूत्राला आपण थोडस चेंज केलेलं आहे. पुढचं पाहता झालं, मुद्दल काढली आपण या सूत्रानुसार, मुद्दल काढणार आहोत, दर काढणार आहोत या सूत्रानुसार. जर आपल्याला कालावधी काढायचा असेल, वरचे जे न्यूमरेटर आहेत म्हणजे जे अंशस्थानी जे आहे त्याच्यामध्ये काही बदल होत नाही, ते आहे तसेच आहे. व्याज गुणिले 100 आणि आता क, म द क पैकी क इकडे आलेला आहे, शिल्लक राहिलेले आहेत म गुणिले द, म्हणजे मुद्दल आणि मुद्दल गुणिले दर. पाच सूत्र आपल्याकडे, नवीन सूत्र तीन आपल्याला इथं मिळालेली आहेत. मुद्दल काढण्यासाठी म्हणजे आपण त्याला म, ठीक आहे, म बरोबर व्याज गुणिले 100 हे इकडे आपल्याला व्याज दिला असेल, 100 हा आपल्याला इथं असलेला छेदस्थानी, आपला दर आणि कालावधी. त्यानंतर दर काढण्यासाठी सूत्र आपल्याला मिळतंय व्याज गुणिले 100 छेद म गुणिले क. कालावधी काढण्यासाठी सूत्र आपल्याला मिळतंय व्याज गुणिले 100 छेद म गुणिले द. आता इथं तुम्हाला वाटलं असेल की इकडं व्याज लिहिलेलं आहे आणि इकडं स आलेलं आहे, स म्हणजे सरळ व्याज आणि व्याज म्हणजे सुद्धा सरळ व्याज, की शॉर्टकट मध्ये इथे मी लिहिलेलं आहे व्याज, किंवा तुम्ही त्याला सरळ व्याज असंही पुढे लिहू शकता की ते सूत्र आणि तिकडं एकसारखेपणा येण्यासाठी सरळ व्याज गुणिले 100 सरळ व्याज गुणिले 100 सरळ व्याज गुणिले 100 छे इकडे मुद्दल आलेले आहे द गुणिले क, इकडे दर आलेला आहे म गुणिले क, आणि इकडे कालावधी आलेला आहे मुद्दल गुणिले दर. म्हणजे हे तीन सूत्र आपल्याला वापरायचे आहेत किंवा ती आपल्याकडे आता आहेत. परत एकदा सूत्र पाहू. ह्या सूत्रानंतर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता की म बरोबर, म्हणा माझ्या मागे सर्वांनी, म बरोबर म्हणजे म फॉर मुद्दल किंवा प्रिन्सिपल काढायचं असेल आपल्याला, तर स गुणिले 100 भागिले द गुणिले क, द बरोबर सरळ व्याज गुणिले 100 भागिले म गुणिले क, क बरोबर सरळ व्याज गुणिले 100 भागिले म गुणिले द. आता प्रत्येक वेळेला, आज काल आपण उदाहरणं पाहिली की त्याच्यामध्ये बहुतेक ठिकाणी आपल्याला व्याज काढा सरळ व्याज काढा असा प्रश्न होता, बरोबर. मग प्रत्येक वेळेला सरळ व्याजच काढा असं काही नाहीये, किंवा असाही असाच प्रश्न येईल असंही नाही, की सरळ व्याजामध्ये असणाऱ्या म द क सरळ व्याज आणि रास एकूण पाच घटक आहेत, 1 2 3 4. सध्या आपण इथे येऊ की सरळ व्याजामध्ये हे हा जो आहे मुद्दल दर कालावधी आणि सरळ व्याज या चार घटकांपैकी कोणतेही तीन घटक आपल्याला दिले असतील तर त्यावेळेला चौथा घटक आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे कधी ती तुम्हाला मुद्दल दिलेली असेल, कालावधी दिलेला असेल आणि सरळ व्याज दिलेला आहे, तर तुम्हाला काय काढायचं इकडे
दर काढायचा आहे. म्हणजे तीन घटक, चार घटकांपैकी कोणतेही तीन घटक तुम्हाला दिले असतील तर चौथा घटक आपल्याला काढायचा आहे. कधी कधी काय होईल पहा की या पाच घटकांपैकी ही रास तुम्हाला दिली असेल, काय दिली असेल, रास दिली असेल आणि मुद्दल दिली असेल. मग रास दिलेली आहे, मुद्दल दिलेली आहे, तर रास मांडण्यासाठी किंवा रास सूत्रामध्ये आपल्याला कुठे दिसत नाहीये, मग आपण काय करणार आहोत, त्या उदाहरणामध्ये दिलेल्या अटीनुसार किंवा दिलेल्या उदाहरणाचा विचार करून जर रास दिलेली आहे आणि मुद्दल दिलेली आहे त्यावेळी आपण रास बरोबर मुद्दल अधिक व्याज या सूत्राचा वापर करून आपण काय करणार आहोत, व्याज काढणार आहोत. आणि म्हणजे आपल्याला मुद्दल भेटेल, कालावधी दिलेला असेल आणि व्याजही भेटून जाईल. म्हणजे चार पैकी तीन घटक आपल्याला भेटतील आणि चौथा घटक जो आहे तो आपल्याला काढायचा आहे. आता जसे उदाहरण येतील पहा, त्या उदाहरणानुसार आपण ते सूत्र वापरणार आहोत आणि ते उदाहरण सोडवणार आहोत. सूत्र परत एकदा सगळ्यांनी पाहून घ्या. हे सूत्र आले म्हणजे आपण पहिल्या सूत्राला विसरायचंय का? नाही, पहिलं सूत्र तर आपल्याला लागणारच आहे, ते आपल्या लक्षात आहेच. त्याचबरोबर रास बरोबर मुद्दल अधिक व्याज हे सूत्रही आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. चला तर घ्यायचं का, आता आपण उदाहरणं घेणार आहोत. काल आपण घेतलेला घटक, आता यामध्येही काही उदाहरणं अशी येतील की त्यामध्ये तुम्हाला कालावधी जो आहे तो महिन्यांमध्ये दिला असेल. मग महिन्यांमध्ये दिल्यानंतर आपण त्याचा छेद किती घेणार आहोत, 12 इतका छेद त्याचा आपण घ्यायचा आहे. जर आपल्याला मुदत म्हणजे कालावधी जर दिवसांमध्ये दिली असेल तर आपण त्याचा छेद जो आहे तो 365 दिवस इतका घ्यायचा आहे. आणि 12च का घ्यावा किंवा 365च का घ्यावा याचंही आपण ते पाहिलेलं आहे काल. आता सराव प्रश्न एक आपल्या समोर आलेला आहे, दिसते सर्वांना. आता परत एकदा थोडस मी मागे जाते की ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीने बँकेमध्ये ठेव ठेवलेली असते किंवा तिने बँकेकडून रक्कम कर्ज म्हणून घेतलेली असते त्याला आपण मुद्दल असे म्हणत असतो. त्यानंतर जी मुद्दल ती व्यक्ती ज्या कालावधीसाठी वापरणार आहे त्याला आपण मुदत किंवा कालावधी असं म्हणत असतो. आणि जी ठेव किंवा जे कर्ज त्याने घेतलेलं आहे त्याचा मोबदला आकारण्याचा जो दर आहे त्याला व्याजाचा दर असं आपण म्हटलेलं आहे. हे फक्त आपण इथं उदाहरणामध्ये आपल्याला ते येईल ते आपण लक्षात घ्यायचं आहे. आता पहा, पहिलं उदाहरण तुमच्याकडे आहे की कुणालने, तुम्ही सुद्धा ते रीड करायचं आहे, कुणालने बँकेकडून 9 दराने जे आपल्याला दिलेलं आहे ते आपण आता 9 दराने 25,000 रुपये 5 वर्षांसाठी कर्जाऊ घेतले. म्हणजे कुणालने बँकेकडून काय केलेलं आहे, 25,000 रुपये इतकं कर्ज घेतलेलं आहे. तर त्याला 5 वर्षानंतर किती रक्कम बँकेत भरावी लागेल, तर त्याला किती रक्कम बँकेत भरावी लागेल. घेतलेली जी काही आहे प्रिन्सिपल ते लोन म्हणून घेतलेलं आहे. म्हणजे आपल्याला लोन ते काय करायचं आहे, रिटर्न करायचं आहे बँकेला. आणि रिटर्न करताना आता इथं म्हटलंय किती रक्कम बँकेत भरावी लागेल, म्हणजे त्याला त्याने घेतलेलं लोन आणि प्लस त्याच्यावरती काय द्यावं लागेल, व्याजही त्याला रिटर्न करावं लागेल. आता ते आपण उदाहरण सोडून पाहूया. काय काय दिलंय तुमच्या लक्षात आलंय का? सांगितलं होतं की रुपये मध्ये जी आहे ती मुद्दल असते, दर म्हणजे हा जो 9 हा दर आहे आणि कालावधी आहे आपला 5 वर्ष. तर आपण दिलेले घटक लिहून घेऊया. काय काय दिलेलं आहे आपल्याला, मदक. आता आपल्याला उदाहरण सोडवण्यासाठी थोडी जास्त जागा लागणार आहे. आणि सरळ व्याज, काल फक्त आपण सरळ व्याजापर्यंत गेलेलो आहोत की सर प्रत्येक उदाहरणामध्ये आपण सरळ व्याज फाइंड आउट केलेलं आहे. तपा मुद्दल किती आहे आपली, 25,000 रुपये.
मुद्दल आहे 25,000 रुपये. दर किती आहे? 9. कालावधी आहे 5 वर्षांचा. आणि विचारलं आहे 5 वर्षानंतर त्याला किती रक्कम बँकेत भरावी लागेल, म्हणजे आपल्याला इकडं रास पण काढायची आहे. डायरेक्ट आपण रास काढणार आहे का? नाही, अगोदर आपल्याला सरळ व्याज काढावं लागेल. मग सरळ व्याजाचं सूत्र, सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. चला किमती टाकूया, 25,000. दर आहे 9 × 5/100. या 2 झिरोला हे 2 झिरो कट झाले. 250 × 9 × 5. या ठिकाणी आपल्याला या दोघांचा गुणाकार करायचा. या दोघांचा गुणाकार करू आपण. 9 × 0 = 0, 9 × 5 = 45, हच्चे आलेले आहे 4. 9 × 2 = 18, 18 × 4 = 22 × 5. आता पा, इथं मला खाली जे काही मल्टिप्लिकेशन करायचं आहे त्याला इथं जागा उरलेली नाहीये, म्हणून मी इथं ते इकडे लिहिते. असं मी एक तिथं त्याला डिवाइड केलेलं आहे आणि याचा गुणाकार मी इकडे लिहिते. स्क्रीनवर दिसतोय सर्वांना? 5 × 0 = 5×5 = 25, हच्चे आलेले आहेत 2, 5 × 2 = 10, 10 × 2 = 12, हच्चा आलेला आहे 1, 5 × 10 = 11. म्हणजे आत्ताशी आपल्याला काय मिळालेलं आहे? सरळ व्याज. म्हणजे कुणाला हे बँकेत सरळ व्याज भरायचं आहेच, पण काय सांगितलं त्यांनी की एकूण किती रक्कम त्याला बँकेत भरावी लागेल. मग आता पहा, हे सरळ व्याज झालं म्हणजे आपल्याला अजून रासही काढायची आहे. म्हणजे आपण इथे रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. चला टाका किमती तिकडे. व्याज आहे, मुद्दल आहे आपली 25,000 रुपये आधी, व्याज आहे आपलं 11,250 रुपये. चला दोघांची बेरीज करूया आपण. 0 × 0 = 0, 5 × 0 = 5, 2 × 0 = 2. आता इकडे 5 आहे आणि इकडे 1 आहे. 5 × 1 = 6, 2 × 3 म्हणजे 36,250 रुपये. इतकी त्याची काय झालेली आहे? रास. म्हणजे ही रक्कम त्याला बँकेत जमा करावी लागेल त्याचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर, म्हणजे 5 वर्षानंतर 36,250. परत एकदा बेरीज करूया, आहे का बरोबर? हा, 0 × 0 = 5 × 0, 2 × 0 = 1 हा 1 × 5 = 6, 2 × 3 म्हणजे पर्याय क्रमांक 1, 36,250 हे आपलं करेक्ट आहे. उदाहरण समजलं सगळ्यांना? चलो नेक्स्ट एक्झाम्पल. आता पहा, थोडासा चेंज आहे, प्रश्न वाचून घेऊ अगोदर. दसा दशे 8 दराने 5 वर्षांचे काही मुद्दलाचे, दसा दशे 5 दराने काही मुद्दलाचे सरळ व्याज 4,980 रुपये होते, तर मुद्दल किती? आता काय करायचे? आपल्याला काढायचं आहे मुद्दल. मग दिलेलं काय आहे? की आपण म्हटलं होतं की कोणत्याही मदक स काय काय दिलेलं आहे हे आपण आता ओळखलेले. दसा दशे 8 म्हणजे हा दर आहे, ओके.
नंतर काही मुद्दलाच तारीख म्हटलेलंच आहे त्यांनी, सरळ व्याज म्हणजे आपल्याला दिलेलं आहे 4980 हे आपलं काय होते सरळ व्याज. पाच वर्षाचे कालावधी पण दिलेला आहे, पाच वर्षाचे आणि सरळ व्याज दिलेलं आहे. तर विचारलं मुद्दल किती, वी हॅव टू फाइंड द प्रिन्सिपल. आपल्याला प्रिन्सिपल काढायचं आहे किंवा आपल्याला मुद्दल काढायची. मग आता या ठिकाणी मुद्दल काढण्यासाठी आपल्याकडे सूत्र आहेच, आपण घेतलं होतं मग अशी मुद्दल बरोबर काय आहे स गुणिले 100 भागिले काय उरलेलं आहे मग इकडे गेला म्हणजे द गुणिले क. हे आपलं सूत्र आहे. चला सूत्रामध्ये किमती टाकू आपण. सरळ व्याज आहे 4980 रुपये गुणिले 100 आहे, तसेच द आहे आपला 8 आणि 5. आता इथं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे, एक्झाम्पल आपल्याला सोडवायचं आहे. मग आता पहा इकडे 5 आहे आणि इकडे 100 आहे. मग आता 5 ने आपण 100 भाग देऊ शकतो का? इकडे 0 तर 0 ला 0 कट होणार कुठं नाही, म्हणून आपण काय करणार 5 × 5, 5 × 2 = 10 आणि राहिलेला 0 काय करणार आपण वरती घेणार आहोत. म्हणजे 5 ने 100 भाग दिलं तर आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 20. 5 × 5, 5 × 2 = 0. आता परत आपण एक संख्या शोधू, असा एक नंबर शोधूया कि त्याने आपल्याला या दोघांना किंवा या दोघांना भाग देता येईल. मग आता तो नंबर मी घेते आहे 4, 4 × 8 = 4×5 = 20. येते का लक्षात? इथे आपण 8 आणि 20 ला 4 ने भाग दिला, 4 × 8 = 4×5 = 20. आता उरलेले जे आहे ते परत आपण खाली येऊया. आणि 2, 2 ने कोणत्याही संख्येला भागल्यास गुणाकार भागाकार त्याच्या निम्मा येत असतो. म्हणजे आता 2 ने काही आपण 5 ला भाग देणार आहे का? नाही, 2 ने आपण 4980 ला भाग देऊया. 2 × 2, 2 × 2 = 4, 2 × 4 = 8. इकडे खाली 1 राहिलेला आहे, वरतून घेतला 8, 2 × 9 = 18 आणि हा 0 × 0. नंतर आलेले जे आहे उत्तर ते आपण खाली लिहून घेऊ. हे लक्षात आलं तुमचं कुठं आलं? 2 ने आपण याला भाग दिला, 2 × 2 = 4. इथं 9 आहेत, मग 9 च्या पाट्यात 9 नाहीये, म्हणून 2 × 8 खाली उरला 1, वरतून घेतले 8, 2 × 9 = 18, 2 × 0 = 0. मग आता याला आपण परत एकदा, इकडे जागा संपलेली आहे म्हणून आपण इकडे घेऊ त्याला. या दोघांचा आपण गुणाकार करतोय. हे पहा इथं भागाकार करताना की ज्या संख्या आपल्याला सोयीचा होते भागाकार, भाग देताना ज्या संख्येने आपल्याला भागाकार सोयीचा जातो त्या प्रकारे तुम्ही तो करू शकता. असं काही नाही की मी 5 ने दिला म्हणून तुम्ही पण 5 ने द्यावा. तुम्हाला जसा सोपा वाटेल तसा, पण भाग गेला पाहिजे, पूर्ण भाग गेलेला पाहिजे आणि दोन्ही संख्यांना भाग गेलेला पाहिजे, वजा तसावा. आता पहा 5 × 5 = 5, 4 × 5 = 20, 20 × 4 = 24, 4 × 2 = 5, 10 × 2 = 12. म्हणजे 12,450 रुपये ही आपली काय झालेली आहे मुद्दल. आहे का इकडे पर्याय? 12,450 ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. आता समजा परीक्षेत हा प्रश्न आला तर आपल्याला टॅली मार्क्स घ्यायला काही एवढं वेळ नाही की आपण परत त्याच्यात टाकायचं आहे. पण समजा आता तुम्हाला, आता आपण प्रॅक्टिस करत आहोत, जर आपण 12,450 रुपये जर मुद्दल घेतली तर बरोबर आपल्याला सरळ व्याज हे 4,980 रुपये मिळणार आहे. आले सर्वांचे लक्षात एक्झाम्पल? पाहून घ्या परत एकदा.
आपल्याला मुद्दल काढायची होती आणि मुद्दल काढायची होती म्हणजे आपण मुद्दल काढली, मुद्दलीसाठी जे सूत्र आहे त्या सूत्रात किमती टाकल्या आणि आपण पुढे सोडवलेलं आहे. जे मूळ सूत्र आहे त्याच्यामध्ये जरी तुम्ही किमती टाकल्या तरी तुम्हाला ते सोडवता येणार. नेक्स्ट. आता पहा एक्झाम्पल नंबर 3, दसा दशे बारा दराने. तुम्ही पण उदाहरण वाचत चला म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय दिलेलं आहे काय काढायचे. दसा दशे बारा दराने 850 रुपयांची, 850 रुपयांची 9 महिन्यांची रास किती रुपये होईल? काय काय दिलेलं आहे ते आपण शोधूया. 12 दराने म्हणजे 12 हा आपला दर आहे, 850 रुपयांची म्हणजे ती आपली मुद्दल आहे, आणि 9 महिने हा आपला काय आहे कालावधी आहे, आणि आपल्याला विचारलेली आहे रा. काय काढायची आता? रास म्हणजे आपल्याला अमाऊंट फाइंड करायचं आहे. दिलेल्या जे आहे ते आपण लिहून घेऊ. मदक आणि सरळ व्याज. इकडे रास पण दिलेले आहे, रास पण काढायची आपल्याला. सांगा मला मुद्दल किती आहे? 850. दर किती आहे? 12. कालावधी 9 महिने. कालावधी किती आलेला आहे? 9 महिने. महिन्यांमध्ये कालावधी आला तुम्हाला माहितच आहे. महिन्यांमध्ये कालावधी आल्यावर काय करायचं आहे? त्याचा छेद किती यावा? 12 घ्यावा. सरळ व्याज काढायचं अगोदर आणि नंतर आपल्याला रास काढायची आहे. चला सूत्र घेऊ. सरळ व्याज बरोबर, सरळ व्याजाचं सूत्र लागेल ना आता. सरळ व्याजच काढायचं आहे म्हणजे आपल्याला सरळ व्याजाच सूत्र लागेल. म गुणिले द गुणिले क भागिले 100. चला किमती टाकूया. मुद्दल किती आहे? संख्या अतिशय कमी आलेल्या आहे, 3 अंकी संख्या आहे फक्त. 12 गुणिले 9 आणि 100 गुणिले. असंच लिहायचंय का फक्त 100? नाही, कालावधी महिन्यांमध्ये आलेला आहे म्हणजे छेद आपल्याला किती घ्यावं लागेल? 9 छेद 12 म्हणजे 9 इकडे लिहिलंच आहे आपण, छेद 12, आणि हा 12 हा आपला दर आहे हे लक्षात घ्या. आता कॅल्क्युलेशन आपल्याला करायचंय पहा. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्ही ठिकाणी आपल्याला 12 12 दिसतोय म्हणजे 12 ला 12 काय झाले? कट झाले. किंवा 12 1 12 आणि 12 1 12 असा त्याला भाग गेलेला आहे. इकडे 1 0 आहे पहा, इकडे 1 0 बरोबर. मग हा एका 0 ला 1 0 कट झाला. आता 9 आणि 10 इकडे 9 उरलेला आहे, इकडे 10 उरलेला आहे, इकडे 85 उरलेला आहे, इकडे 10 उरलेला आहे. मग आता आपण असा एक नंबर शोधायचा आहे की 85 ला पण भाग गेला पाहिजे आणि 10 ला पण भाग गेला पाहिजे. मग असा कोण आहे सांगा मला? तो आहे 5. 5 दुणे 10, 5 1 5. इकडे 8 ला आपण 5 ने 1 चा भाग दिला 5, 8 तून 5 गेले 3 म्हणजे खाली उरला, खाली घेतला 5 35 झाले, 5 7 35 इथं उरलेले. आता इथं आपण उरलेल्या संख्या खाली घेऊ. 7 गुणिले 9 छेद 2. आता पहा 17 ला आपल्याला 2 ने काही 9 ला पण पूर्ण भाग जात नाही, 2 ने काही 17 ला पण पूर्ण भाग जात नाही, म्हणून आपण 2 ने 17 ला भाग देऊया. 2 1 2 2 8 16 खाली उरला 1. आता इथं डेसिमल पॉइंट आपण देणार आहोत, दशांश चिन्ह, आणि 2 5 10 म्हणजे 8.5 गुणिले 9. इकडे पॉइंट आहे. हे दशांश अपूर्णांक इथं आपल्याला मिळालेला आहे की एक डेसिमल पॉइंट दिला म्हणजे आपण 0 घेऊ शकतो. 0 घेतला आणि त्याला भाग दिला. आता पहा इकडे आपल्याला गुणाकार करायचा आहे, इथं डेसिमल पॉइंट आलेला आहे. मग डेसिमल पॉइंट आला तरी काय करायचं आहे? अगोदर त्याला
नाही म्हणजे त्याला इग्नोर करायचं की तो नाही सध्या असं आपण ठरवायचं आहे आणि आपला नेहमीचा गुणाकार करून घ्यायचा आहे. नवापाचे पंचेचा हच्चे आलेले आहे चार. आठ नव किंवा नऊ आठे बहात्तर. बहात्तर आणि चार किती होतात? शहात्तर. म्हणजे हा आपला आपण गुणाकार करून घेतला. पण गुणाकार केल्यानंतर इथे डेसिमल पॉइंट आहे. किती डिजिट आहे डेसिमल पॉइंट नंतर? एक डिजिट. आणि म्हणून आपल्याला डेसिमल पॉइंट इकडे ठेवायचा आहे. म्हणजे आपले उत्तर आलेलं आहे 76.5. मग हे आत्ताशी काय झाले आपलं? आपल्याला काय विचारलेली आहे? रास. आत्ताशी मिळालेलं आहे ते काय आहे? व्याज. ते आहे आपलं व्याज. कि व्याज या ठिकाणी आपल्याला मिळाले आहे 76.5 रुपये. ओके, आता आपल्याला रास घ्यायचे आहे कि रास काढायची आहे. मग रास काढण्यासाठी काय सूत्र आहे? बरं, रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. काका किमती मुद्दल आहे 850 रुपये अधिक 76.5. आता इथेही डेसिमल पॉइंट आलेला आहे. इथं मात्र डेसिमल पॉइंट नाही. तर ते आपण कसं करायचं आहे हे ते मी तुम्हाला इथं सांगते. हा, आता हा स्क्रीन तो नंतर सिलेक्ट होईल. ठीक आहे, आपली रास आली होती. याला आपण मध्ये ठेवू असं. आता पेन आपल्याला घ्यायचं आहे. परत आपण रास काढली होती, बरोबर? रास काढत होतो आपण मुद्दल अधिक व्याज. मुद्दल होती आपली 850 रुपये आणि 76.5 हे आपलं व्याज आलं होत. हा, आता पहा इथं हा जो पॉइंट आहे त्याचं कसं करायचं हे मी तुम्हाला सांगत होते. 850 आणि इकडे पॉइंट आपण द्यायचा आहे इकडं अधिक 76.5. ऍडिशन करताना सुद्धा डेसिमल पॉइंट जो आहे त्याला आपण अगोदर विचारत न घेता आपली बेरीज करून टाकू. 0 अधिक 5 5, इकडे 6 7 5 12, हत्साला 1 आणि इथे झाले 9. आता इकडे डेसिमल नंतर एक डिजिट आहे, इकडे पण डेसिमल नंतर एक डिजिट आहे. मग ऍडिशन करताना काय आहे तो डेसिमल आहे तसा आपण खाली घेत. म्हणजे आपली रास येणार आहे 926.5 रुपये. ही आपली रास आहे. याच्या अगोदरच की आपण व्याज काढण्याचं जे आहे तेही कॅल्क्युलेशन केलं होतं आणि नंतर इकडे आपण आलेलो आहे. आले सगळ्यांना लक्षात आहे का पर्याय? मग हा इकडे 926.5, ऑप्शन नंबर 3, 926.5. अशी उदाहरणं सोडवताना की आपल्याला जागा थोडी जास्त लागते. पुढचं एक्झाम्पल काय? दशादशे किती दराने, दशादशे किती दराने 1600 रुपयांची 3 वर्षात 2032 रास होईल? प्रश्न वाचून घ्या. दशादशे किती दराने 1600 रुपयांची 3 वर्षात 2032 रुपये रास होईल? चला, काय काय दिलेलं आहे ते आपण शोधूया. दशादशे किती दराने, इथं किती म्हणजे क्वेश्चन मार्क, दर दिलेला नाही. 1600 रुपये ही आपली काय झालेली आहे?
मुद्दल हा तीन वर्ष हा जो आहे तो आपला कालावधी आहे. आणि आता इकडे ट्विस्ट आहे, पहा ट्विस्ट काय आहे की राज दिलेले दिलेले आहे राज आणि काढायचा आहे दर. नेहमीप्रमाणे जे दिलेलं आहे ते आपण इकडे लिहूया. चार पैकी कोणतेही तीन घटक आपल्याला पाहिजे असतात. इकडे आपल्याला राज दिलेले त्यांनी. म्हणजे आता आपल्याकडे काय मुद्दल आहे, दर नाही, कालावधी तीन आणि सरव्या सुद्धा नाही. म्हणजे आता आपल्याला राज दिलेले इकडे, पण आपल्याला हे तीन म द क आणि स म्हणजे सरव्याच या चार पैकी कोणतेही तीन घटक पाहिजे असतात. पण इकडे तर आपल्याकडे दोनच आहे, मग काय करणार आपण? की मगाशी मी सांगितलं होतं की राज दिलेली आहे आणि मुद्दल दिलेली आहे, तर आपण काय काढू शकतो? आपल्याला सरळ व्याज काढता येईल. मग सरळ व्याज कसं काढणार आपण? आता अगोदरच आपण इकडे दोन भाग करून घेऊ असे. मग आता आपल्याला इथून मी सुरुवात करते, इकडून इकडे जाऊ आपण. की राज दिलेली आहे, मुद्दल दिलेली आहे, काढायचं आहे सरळ व्याज. मग कसं काढणार सरळ व्याज? बरोबर, राज वजा मुद्दल. राज वजा काय करणार? मुद्दल करणार आणि आपल्याला काय भेटणार? सरळ व्याज भेटणार. मग आता आपण करू वजा 1600, दोन मधून शून्य गेले 2, तीन मधून शून्य गेले 3, आहे का बरोबर? आता इकडे पहा, इकडे शून्य आहे, शून्य मधून काही 6 जात नाही. तसं 2 मधून शून्य जातो, पण शून्यातून 6 जात नाही. म्हणजे आपण घरी शेजारच्या घरी गेलो, तिकडून एक हातचा घेतला, इथे झाले 10, 10तून 6 गेले 4, इकडे होता 1, 1 - 1 = 0. म्हणजे 432 हे आपल्याला काय आलेलं आहे? व्याज. 432 हे आपलं काय आहे? व्याज आहे. आणि म्हणून आता आपल्याकडे तीन गोष्टी आहेत का, तीन घटक, मुद्दल आहे, कालावधी आहे आणि व्याजही आहे. म्हणजे आपण इझिली आपल्याला दर काय करता येणार आहे? काढता येणार आहे. मग इथं आपण हे रफ कॅल्क्युलेशन केलं होतं, इथं आपण ते फेर करून घेऊ. 432 सॉरी, इथं आपली मुद्दल आहे 1600 आणि आपल्याला सरळ व्याज मिळालं होतं 432. हे आपण आधी काढलं सरळ व्याज, इकडे नंतर ठेवलं. आता आपल्याला काय काढायचं आहे? दर आपल्याला काढायचा आहे. चला आपण दर काढूया. सांगा मला दर बरोबर काय सूत्र आहे आपल्याकडे? स गुणिले 100. द इकडे घेतला या तिघांपैकी, म आणि क आपल्याकडे शिल्लक आहे. म गुणिले क, सरळ व्याज किती आहे? 432. 100, मुद्दल आहे 1600, दर आहे सॉरी कालावधी आहे 3. आता पहा, काही जण हा नंतर अगोदर आपण कॅल्क्युलेशन पूर्ण करू आणि मग आपण त्याच्यावरती चर्चा करू. इकडे 2 0 आहेत, या 2 0 शी हे 2 0 कट होणार, बरोबर. आता 3 ने आपण 432 ला भाग देऊ शकतो का? येस. 3 1 3, परत इकडे 3 1 3, इकडे किती आलेला आहे? इथे झाले 1, वरतून घेतला 3, म्हणजे 3 4 12 आणि परत 3 6 12, म्हणजे 144 इकडे उरलेले आहेत आणि इकडे उरलेले आहेत 16. 16 1 16, 16 9 144, आहे का बरोबर? आणि आपलं उत्तर आलेलं आहे, दर विचारलेले असल्या कारणानं दर हा आपला टक्क्यांमध्ये असतो,
म्हणजे आपलं उत्तर आहे 9%. म्हणजे 9% दराने त्याने त्याची 3 वर्षाची रास 2032 रुपये होणार आहे. आहे का पर्याय ऑप्शन नंबर 2? आले का लक्षात? दर काढताना काही विद्यार्थी काय करतील, ही रास ठेवतील इकडे सरळ व्याजामध्ये. त्यासाठी आपण प्रश्न नीट वाचायचा आहे की रास दिलेली आहे का मुद्दल दिलेली आहे का व्याज दिलेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल वाचा. काहींना वाटलं असेल हे कालचंच उदाहरण आहे. येस, हे कालचंच आहे फक्त, पण आता त्याचं उत्तर आपलं वेगळं येणार आहे आणि पर्यायही तुम्हाला त्याच्यामध्ये वेगळे दिसतील. हा प्रश्न आपण परत वाचूया. दीपने 2000 रुपये 4 वर्षांसाठी 10.8% दराने 2000 रुपये 4.8% दराने ठेवले व परीने 4000 रुपये 4 वर्षांसाठी 10.4% दराने ठेवले तर 4 वर्षानंतर दोघांना मिळणाऱ्या रकमामधील संबंध आपल्याला काढायचा आहे. आता ते उदाहरण आपण अगोदर सोडवून घेणार आहोत. दोन भाग करूया आपण. इकडे म द क सरळ व्याज हे कोणासाठी? आपण पहिला आहे दीप, दीप साठी घेऊया हे. इकडं आहे परी, परी साठी आपण हे घेऊया. म गुणिले द गुणिले क सरळ व्याज. दीप साठी किती आहे मुद्दल? 2000 रुपये. दर किती आहे त्याचा? 8% दराने. कालावधी आहे 4 वर्ष. म्हणजे आपल्याला सरळ व्याज काढायचं आहे. हे अगोदर आपण सोडून घेऊ. सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. 2000 गुणिले 8 गुणिले 4 छेद 100. 2 0 ला 2 0 कट झाले. 20 गुणिले 8 गुणिले 4 800. 8 2 16 गुणिले 4 400 4 24 2 4 1 4 5 6 म्हणजे सरळ व्याज आलेला आहे 640 रुपये. हे कोणासाठी? दीप साठी. आता परीचा पाहू आपण. परीने किती रुपये ठेवलेले आहे? परीने 4000 रुपये. दर किती आहे तिचा? 4% दराने. कालावधी सुद्धा किती आहे? 4. दोघांचाही समान कालावधी दिलेला आहे 4 आणि 4. आपल्याला काढायचं आहे सरळ व्याज. सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क छेद 100. 4000 गुणिले 4 गुणिले 4 छेद 100. या 2 0 ला ये 2 0 कट. 40 गुणिले 4 गुणिले 4 4 0 0 4 6 16 गुणिले 4 4 0 0 4 7 24 2 4 1 4 5 6 म्हणजे काल आपण इथपर्यंत आलो होतो आणि इथपर्यंत आपण उत्तर शोधलं आणि दोघांनाही समान व्याज मिळेल म्हणून आपण दोघांना समान हा पर्याय निवडला. पण आता आपल्याला विचारलंय काय? 4 वर्षानंतर दोघांना मिळणाऱ्या, म्हणजे दोघांनीही ती रक्कम बँकेमध्ये ठेवलेली आहे आणि येताना
त्यांची मुद्दल आणि हे त्यांचं व्याज हे आपण काल सोडवलेलं आहे. त्याच्या पुढे आता आपल्याला जायचंय. आता व्याज किती आहे इकडे 640. हे झालं दीपच. परीच सुद्धा व्याज किती आहे 640 रुपये. मग आता आपल्याला रास काढावी लागेल की नाही. रास बरोबर रास काय, रासेचं सूत्र काय आहे, मुद्दल अधिक व्याज. मुद्दल किती आहे, दीप साठी मुद्दल आहे 2000 रुपये अधिक त्याचं व्याज असणार आहे 640. दोघांची बेरीज करा. शून्य अधिक शून्य शून्य, शून्य अधिक चार चार, शून्य अधिक सहा सहा आणि 2 + 2 म्हणजे ही आपली झालेली आहे रास. ही कुणाची, डी. आता पुढे परीसाठी आपल्याला रास काढावे लागेल, मुद्दल अधिक सरळ व्याज. मुद्दल किती आहे 4000 अधिक 640. मग किती होणार आहे, शून्य अधिक शून्य शून्य, शून्य अधिक चार चार, शून्य अधिक सहा सहा आणि चार, म्हणजे 4640 रुपये आणि इकडे 2640 रुपये. मला सांगा दोघांना मिळणाऱ्या रकमामध्ये काय फरक आहे. व्याज तर दोघांना सारखंच मिळालेलं आहे, व्याज दोघांना सारखंच मिळालेलं आहे, पण त्यांना वर्षांती म्हणजे 4 वर्षानंतर जी रक्कम मिळणार आहे ती त्यांची रास असणार आहे. म्हणून आता या याच्यामध्ये पहा, इकडे लक्षात घ्या, हे दोन रकमा तुम्ही लक्षात ठेवा. आता पहिला पर्याय अगोदर आपण वाचून घेऊ. हे बदललं तर हे सगळं रफ होईल. दीपला परीपेक्षा जास्त, इकडं दीप आहे इकडं परी आहे, मग परीला जास्त आहे का दीपला जास्त आहे, यांनी काय म्हटलं, दीपला परीपेक्षा जास्त. पर्याय क्रमांक 1 चालेल का, नाही. दीपला परीपेक्षा कमी, दीपचं किती होत 4640 आणि परीच होत 2640. मग दीपला परीपेक्षा कमी, दीप हा दीपच आहे आणि हे परीच आहे, मग परीला दीपला परीपेक्षा कमी आहे का, कमी हो, दीपला परीपेक्षा कमी आहे. दोघांना समान नाही, व्याज समान आहे पण त्यांना मिळणारे रास काही समान नाही आणि माहिती अपूर्ण नाहीये, माहिती आपली अगदी पूर्ण आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं काय होतंय, पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आपला पर्याय बरोबर आहे. आलं सगळ्यांना लक्षात. पुढचं एक्झाम्पल घेऊ आपण. एक्झाम्पल नंबर 6. रामरावांनी 7500 रुपये दशादशे 8.5 दराने बँकेत ठेवले तर त्यांना 4 वर्षानंतर किती रुपये व्याज मिळेल. हा प्रश्न सोपा आहे, फक्त व्याज काढायचंय. काढायचं काय, व्याज काढायचं आहे. रामरावांनी 7500 रुपये हे त्यांची मुद्दल आहे, दशादशे 8.5 म्हणजे फक्त बदल एवढाच झालेला आहे की दर हा जो आहे तो पॉइंट मध्ये आलेला आहे. दराने बँकेत ठेवले तर त्यांना 4 वर्षानंतर किती व्याज मिळेल, म्हणजे हा प्रश्न तुम्ही सोडवू शकता. फक्त बदल काय आलेला आहे की नेहमीचा जो दर असतो आपला 9%, 12%, 7%, इथं फक्त 8.5% आहे, म्हणजे हा क्वेश्चन तुम्ही इथं फक्त व्याजच काढायचा आहे.
व्याजाचे भरपूर उदाहरण आपले झालेले आहेत, त्यामुळे तुम्ही हा क्वेश्चन होमवर्क साठी घ्या. याचा स्क्रीनशॉट वय स्क्रीनशॉट घ्यायचा आणि हा क्वेश्चन तुम्ही होमवर्क म्हणून तो सॉल्व करा. पुढचं उदाहरण घेऊ, म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं जास्त घेता येईल. उदाहरण क्रमांक 7, नेहाच्या बाबांनी तिच्या पहिल्या वाढदिवसाला 10,000 रुपये दशादशे 8 दराने बँकेत ठेवले. तर तिच्या 6व्या वाढदिवसाला तिच्या बाबांना एकूण किती रक्कम मिळेल? पहा, 2020 साली प्रश्नपत्रिकेत आलेला हा प्रश्न आहे, तो आपण नीट समजून घ्यायचा आहे. नेहाच्या बाबांनी तिच्या पहिल्या वाढदिवसाला 10,000 रुपये बँकेत ठेवले आहे 8% दराने. तर तिच्या 6व्या वाढदिवसाला तिच्या बाबांना एकूण म्हणजे व्याजासह किती रक्कम मिळेल? 2020 साली आलेला हा प्रश्न आहे, तो आता आपण सोडवायला घेऊ. काय काय दिलेलं आहे? एकूण रक्कम म्हणजे आपल्याला सरळ व्याज काढावं लागेल. मुद्दल किती आहे? 10,000 रुपये. बघा, दशादशे 8 दराने, दर आहे 8, पण कालावधी आपण इथं नीट लक्षात घ्यायचं आहे. त्यांनी काय म्हटलं? पहिल्या वाढदिवसाला ठेवले आणि 6व्या वाढदिवसाला काढले. मग आपल्याला वाटतं का 6 हा कालावधी एक इकडे नाही, की 6 पहिल्या वाढदिवसाला ठेवलेले आहे आणि 6व्या वाढदिवसाला ते काढलेले आहे, म्हणजे कालावधी घ्यायचा आहे 5 वर्ष. 5 का घ्यायचं हे लक्षात आलंय? हा, मग आता आपल्याला सरळ व्याज काढायचं. सरळ व्याजाचं सूत्र, म गुणिले द गुणिले क भागिले 100. काही प्रश्न तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. तोपर्यंत 10,000 × 8 × 5/100. 2020 साली आलेला प्रश्न आहे आणि त्याच्यामध्ये इथं पहिल्या आणि इथं 6व्या याच्यामध्ये आपला घोळ होऊ शकतो, म्हणून हा प्रश्न आपण इकडे सोडवून घेत आहोत. या 2 0 ला ये 2 0 कट झाले. उरलेले जे नंबर्स आहेत ते आपण खाली घेणार आहोत. 8 × 5, 8 दराने. हा पहा, 100 × 8 केलं तर किती होतात? 800 × 5, 500, 8×5=40, म्हणजे 4,000 रुपये. हे काय झालं आपलं व्याज, की नेहाच्या बाबांना 4,000 रुपये इतकं व्याज मिळणार आहे. पण आपल्याला काय विचारलं? एकूण म्हणजे व्याजासह मिळणारी रक्कम, आणि जी रक्कम व्याजासह असते त्याला आपण काय म्हणत असतो? ती आहे आपली रास. मुद्दल अधिक सरळ व्याज. मग मुद्दल किती होती? 10,000 रुपये. आधी आता जागा कमी असल्या कारणानं मी हे तो अंक इकडे डायरेक्ट खाली घेते बेरीज करण्यासाठी. व्याज आहे 4,000 रुपये आणि दोघांची बेरीज केली तर आपल्याला उत्तर मिळणार आहे 14,000 रुपये. म्हणजे 14,000 रुपये, 14,000 रुपये जी आहे ती नेहाच्या 6व्या वाढदिवसाला बाबांना मिळणारी रक्कम आहे. दिसते का सगळ्यांना इकडे? म्हणजे इथं हा पाच का घेतला हे तुम्ही लक्षात घ्या आणि त्यानुसार उदाहरण आपण सोडवलेलं आहे. हा, आता हा सुद्धा 2020 साली आलेला प्रश्न आहे. पाचा प्रश्न, दशादशे 4 दराने 5,000 रुपये मुद्दलाचे
सॉरी 5000 रुपयांचे सरळ व्याज, 5000 रुपयांचे म्हणजे 5000 हे आपले मुद्दल आहे, रुपयांचे सरळ व्याज मुद्दलाच्या दुप्पट होण्यासाठी किती वर्ष लागतील. आता इकडे आपल्याला कालावधी काढायचा आहे, किती वर्ष लागतील म्हणजे कालावधी आपल्याला काढायचा आहे. पण त्यांनी काय दिलेलं आहे ते लिहून घेऊ आपण. काय काय दिलेलं आहे, मुद्दल दिलेले आहे का? मुद्दल, दर, कालावधी, सरळ व्याज, या चार पैकी कोणतेही तीन घटक आपल्याला दिलेले पाहिजे. दसा दसे चार दराने म्हणजे दर आहे आपला चार. 500 रुपयांचे सरळ व्याज म्हणजे 500 रुपये मुद्दलाचे म्हणजे मुद्दल आहे सॉरी 5000, मुद्दल आहे 5000 आणि कंडिशन काय दिलेली आहे, मुद्दलाच्या दुप्पट म्हणजे मुद्दलाच्या दुप्पट व्याज होण्यासाठी मुद्दल आहे 5000 रुपये. याच्या दुप्पट केलं तर काय होईल म्हणजे सरळ व्याज होणार आहे 10000 रुपये. इथं दिलेलं आहे दुप्पट होण्यासाठी किती वर्ष लागतील म्हणजे आपल्याला काढायचं आहे कालावधी. 10000 कुठून आले लक्षात आले का, की त्यांनी म्हटलेलं आहे 5000 रुपयांचे सरळ व्याज मुद्दलाच्या दुप्पट होण्यासाठी, म्हणजे मुद्दल जी आहे 5000 त्याच्या आपण दुप्पट केलं म्हणजे सरळ व्याज आहे 10000 रुपये. आपल्याला कालावधी काढायचा आहे, मग कालावधी काढण्यासाठी आपण सूत्र घेऊ, क बरोबर सरळ व्याज गुणिले 100, उरलेले दोन घटक कोणते, म गुणिले दर. सूत्रामध्ये किमती टाकूया, मुद्दल आहे आपली 5000 रुपये, दर आहे आपला 4. हा इकडे हे दोन झिरो, हे दोन झिरो, या दोन झिरो बरोबर कट होतील. इकडचा एक झिरो आणि हा एक झिरो कट होईल. आता इकडे पहा, इकडे उरलेली हे जे नंबर आहे त्याला 4 आणि 5 या दोघांपैकी एकाने आपण भाग देणार आहोत. 5 एक 5, इकडे 5 दुणे 10, इकडचा 0 आहे तसाच आणि हाही 0 आहे तसाच. म्हणजे उरलेले जे संख्या आहे ते आता आपण खाली घेणार आहोत. 200 छेद 4, 4 इकडे उरलेलंच आहे. मग आता 4 ने आपण 20 ला भाग देऊया. 4 एक 4, 4 5 20 आणि 0 आहे तसाच. 4 0 0 म्हणजे मुद्दलाच्या दुप्पट व्याज होण्यासाठी किती वर्ष लागणार आहेत, 50 वर्ष. 50 वर्षे इतका कालावधी आपल्याला लागणार आहे. हा 50 वर्ष आहे का इतका वेळ आपल्याकडे? येस, ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर. पुढचा क्वेश्चन तुम्ही पाहू शकता. हा सरळ व्याज या घटकावरील आपण अनेक संकल्पना समजून घेतल्या, अनेक सूत्रांचा अभ्यास केला, त्या आधारे अनेक प्रश्न आपण सोडवलेले आहेत. हे सर्व सूत्र आणि हे सोडवलेले उदाहरणं तुमच्या व्यवस्थित लक्षात आले असतील आणि तुम्ही त्याचा भरपूर सराव कराल आणि परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवाल अशी माझी आशा आहे. थँक्यू.